नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा। मित्रांनो, माझ्या बहिणींना आणि माझ्या भावांना सगळ्यांना शुभ दीपावली। तर आज धनत्रयोदशी आहे, तर चला मग आपण पूजेची सुरुवात करूया। तर मित्रांनो, आता आपण धन्वंतरी देवाची पूजा सुरू करणार आहे। हे बघा, सगळ्यात पहिले आपण आता लाल कापड घेतलेलं आहे आणि यावरती आपण अक्षदा म्हणजे आपण ठेवणार आहे अक्षदा। आणि अक्षदा ठेवल्यानंतर आपण त्यावरती हा धन्वंतरी देवाचा फोटो आहे, तर हा आपण आता याची मांडणी करणार आहे। आणि इकडे आपण गणपती बाप्पा आपण ठेवणार आहे। आणि त्यानंतर इकडे आपण कलश स्थापना करणार आहे। आणि मित्रांनो, धन्वंतरी देव हे आयुर्वेदिकचे देवता आहे, तर त्यामुळे आपण आता हे च्यवनप्राश आणि आयुर्वेदिकच औषध ठेवणार आहे, जेणेकरून आपलं म्हणजे शरीर एकदम मस्त तंदुरुस्त आणि स्वस्थ राहू। आणि आपण हे प्रसाद म्हणून आता आपण जिलेबी दाखवणार आहे। फुल स्वामींना ठेवूया आपण। मम्मी स्वामींना जिलेबी आपण दिवा लावून घेतो। तर हे बघा मित्रांनो, आता आपण अशी धन्वंतरी देवाची स्थापना केलेली आहे, तुम्ही बघू शकतात। प्रसादाला आपण जिलेबी दाखवलेली आहे आणि धूप केलेलं आहे आणि गणपती बाप्पाची स्थापना केलेली आहे। घट एक कलश ठेवलेलं आहे आणि आयुर्वेदिकचे म्हणजे औषधं ठेवलेले आहेत, कारण की जेणेकरून आपले एकदम स्वस्थ एकदम हेल्दी राहो। तर तुम्ही बघू शकतात आणि तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून शुभ दीपावली।
तर मित्रांनो आता आपली पूजा झालेली आहे आणि धन्यवाद माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्यामुळे. मित्रांनो माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा आणि लाईक करा. प्लीज मित्रांनो मला सपोर्ट करा. बस एवढंच मी बोलतो आणि तुम्हा सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. माझ्या भावाला, माझ्या बहिणीला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा दीपावलीच्या. आणि चला मग आता व्हिडिओला आपण इथंच एंड करूया. तर टाटा बाय बाय.